सिंदखेड राजामधील लखोजी जाधव यांच्या राजवाड्यासमोरचा जो महाराजांचा पुतळा आहे तो हटवण्यास आता विरोध होतोय. महाराजांचा पुतळा राजवाड्याच्या समोरच राहणार आहे असं आमदार शशिकांत खेडेकर यांनी भूमिका घेतलेली आहे. पुढील आदेशापर्यंत पुतळा हटवण्यासंदर्भामध्ये कारवाई करणार नाही. नगर परिषदेनं सुद्धा ही भूमिका घेतलेली आहे. डॉक्टर संजय महाजन आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. डॉक्टर, काय नेमकं घडलेलं आहे सिंदखेड राजामध्ये आणि आता नगर परिषदेने सुद्धा एक सामंजस्याची भूमिका घेतलेली आहे? नक्कीच अमोल. गेल्या म्हणजे परवा 14 तारखेला रात्री सिंदखेड राजा येथील राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यासमोर जो पुतळा बसवलेला होता अज्ञातांनी, तो हटवण्यासंबंधी या परिसरात काही माहिती पडली होती आणि त्यामुळे या पुतळ्याभोवती जवळपास हजारोंचा जमाव जमला होता. यावेळी प्रशासनाने सामंजस्याची भूमिका घेऊन या सर्व शिवभक्तांना ह्या पुतळ्यासंबंधी निर्णय घेण्यासाठी 2 दिवसाचा अवधी दिला होता आणि तो अवधी रात्री संपलाय. परंतु यानंतर हा पुतळा राजवाड्यासमोरच राहील आणि आहे त्याच ठिकाणी राहील अशी भूमिका शिवसेनेचे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी घेतली. धन्यवाद संजय दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.